नमस्कार, मी सचिन मोरे, आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी। पाहूया आजच्या काही सविस्तर बातम्या। वाशीतील सेक्टर 18 येथे सुरू असलेल्या महाराजा लॉजिंग येथे अवैध असे काम सुरू असल्याचे सेवा लक्ष टाइम्सचे संपादक विलास आडे यांनी लोकांसमोर आणले। परंतु एपीएमसी पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या या लॉजिंगवर कोणतीही कारवाई पोलीस प्रशासनाकडून होत नसल्याचे दिसून येते असल्याचे संपादक विलास आळे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले। मला 1 तारखेला संध्याकाळी 5 वाजता माझ्यावर जो हल्ला झालेला आहे त्या हल्ल्यासंदर्भात मी पत्रकार परिषद घेतली आहे। माझ्यावर हल्ला हा क्लब जुगार माफियांनी हल्ला चढवला होता, त्याविषयी मी पोलिसांना वारंवार त्या जुगारची आणि त्या अनलिगल ॲक्टिव्हिटीजची माहिती दिलेली आहे। मी 2021 8 महिन्यामध्ये पण त्याची माहिती स्थानिक पोलीस स्टेशनला, SCPला, DCPला यांना दिलेली होती। आणि परत मी त्या संदर्भात भेटण्यासाठी कमिशनर ऑफिसला गेलो होतो त्या दिवशी 3 ते 4 सुमारास। पण कमिशनर साहेब काहीतरी कामानं व्यस्त असल्यामुळे ते आमची काही मुलाखत होऊ शकली नाही। मग तिथून मी FMC मार्केटला आलो, कारण तो जाता माझ्या रस्त्यावर होता। तर मी ते परत पोलिसांना कॉल केला आणि याच्यावर कारवाई का करत नाही, मी तिथं त्यांच्यावर छापामारी करून, कारण तिथे बेटिंग चाललं होतं, छापामारी करून ते त्यांना अरेस्ट करण्यात यावं आणि ते जुगार बंद करण्यात यावं यासाठी मी तिथे कॉल केला। तरी 20 ते 30 मिनिट मी तिथे वेट केला, परतांना मी पोलिसांना परत मी 3 रिमांड कॉलिंग केलं। त्याच्यानंतर लास्ट कॉलिंगला मला पोलिसांनी रिक्वेस्ट केली, म्हणलं तुम्ही वर जा आणि तिथं सध्यास्थितीत जरा तसा काळा बाजार चाललेला असेल तर आम्ही तिथे येऊ असं आम्हाला आश्वासन दिले आणि आम्ही तुमच्याजवळच आलेलो आहे, खाली थांबलो आहे, आम्ही तुमच्या पाठीच आहे, तुम्ही जावर काय नाही ते असं काही करू शकत नाही। अशातच पोलिसांशी संपर्क करून स्वतः त्या ठिकाणी गेले असता तेथील काही गुंड प्रवृत्तीच्या माणसांनी आपल्यावर हल्ला केला असल्याचे त्यांनी सांगितले। तसेच या विरोधात APMC येथील पोलीस तक्रार नोंदवून घेत नसल्याने या अवैध कारणांबाबत प्रशासन आवाज का उठवत नाही असा प्रश्न विलास साडे यांनी उपस्थित केलाय। त्याच्यानंतर त्यांनी बोललं की तुम्ही वर जाता, मी सहज पाहण्यासाठी माझ्या एका प्रतिनिधीसकट मी वर गेलो आणि वर मी पाहणी करत असताना ते डायरेक्टर तयारीमध्ये होते। त्यांनी माझ्यावर छातीवर हाताने जोराने बुक्का मारला आणि बाहेर निघ म्हणून गेटचं बंद करत होता। मग तो थोडासा विषय असा छातीवर मारल्याच्या नंतर मला असं आलं तर मी गेटला दाबलं आणि माझा सहकारी मध्ये घुसला आणि त्या माणसाला त्याने ते साहेबाला मारू नकोस म्हणून सोडासोड करण्यामध्ये ते त्यांच्या दोघांच्या धक्काबुक्क्या चालू झाल्या। त्याच्यानंतर तिथं जे दडून बसलेले होते 7-8 लोक त्यांचे, ते परत आले। त्याच्यानंतर खाली जमावामध्ये जिथं ऑफ कॅमेरा आहे ते चायनीजचं तिथं हे होतं पत्रा मारलेला छोटासा हॉटेल होता, त्या हॉटेलमध्ये आणून शेणी मग आम्हाला त्यांनी मारहाण केली। मला 4-5 लोक खेचाखेची मारामार करत होते, माझ्या सहकाऱ्यावर 14-15 लोकांनी मारहाण केली, त्याचा दात तुटला, त्याचे दातामध्ये इंजुरी झाली, तोंडातनं पूर्ण ब्लेडिंग होत होता, माझ्या एका डोळ्यावर मारलं, माझ्या डोळ्यामध्ये पूर्ण रक्त जमला होता। आता 3 दिवसाच्या नंतर आता माझा डोळा क्लिअर झाला आहे, म्हणून मी त्याच वेळेला येतो। माझ्या डोक्यावर त्यांनी जोराने मारलं, मग त्याच्यानंतर माझ्यावर असं मारपीट झाली आणि पोलिस ज्या वेळेला आले मला मारून त्यांनी माझी व्हिडिओ बनवली, क्लिप बनवली आणि त्याच्यानंतर त्या पोलीस घटनास्थळावर आली। तर घटनास्थळावर पोलीस आल्याच्यानंतर त्यांनी माझ्यावर असा बिहेव केला की जेणेकरून ते आपल्याला म्हणजे मी एक क्रिमिनल आहे आणि ते मला पकडले आणि ज्या कामासाठी मी कॉल केला होता, मी त्यांना ज्या क्लबची माहिती दिली होती त्यांना, ते तिथे जाऊन ते व्हेरिफिकेशन केले नाही, त्याची चौकशी त्यांनी केली नाही आणि तसंच आम्हाला पोलीस स्टेशन जाऊन तो तिचा जो काळा बाजार चाललेला होता, जो 1 करोड रुपयाचा त्याच्यामध्ये मालमुद्दा होता, तो तसंच पोलिसांनी कानाडोळा करून मला घेऊन गेले। परत माझ्यावर तिथं गेल्याच्या नंतर तुमच्यावर आम्ही FIR घेणार, तुम्ही तिथे कसं गेले, तुम्ही चोरीच्या नादानं गेला असाल आणि आता तुम्ही काहीतरी दुसऱ्या तुम्ही पैसे मागायच्या डिमांडनं गेला असाल, असे बेफालतूकचे त्यांनी एकदा माझ्यावर लावायला चालू केले। आणि त्याच्यानंतर त्यांनी मला असं मी म्हणलं माझ्यावर असा जो माझा अपमान झालेला आहे, माझ्यावर हमला झालेला आहे, मी आज पत्रकार म्हणून मी समाजासाठी कामं करतो, तर ते असे तुम्ही काहीतरी बोलून मला भळू नका आणि माझा केस तुम्ही रजिस्टर करा असं मी ते PSI सांगळे साहेबाला सांगितल्यानंतर त्यांनी मला बोललं की तुमची जरा केस मी रजिस्टर केली तर त्या तुमच्या विरोधात पण मी त्यांची केस रजिस्टर करणार, कारण त्याच्या हाताला मार लागलेला आहे आणि त्याचा हाताला मार हे माझ्या प्रतिनिधीच्या डोक्यात मारून त्याचा हात सुजलेला होता। तर त्या लोकांना जो क्लब माफिया आहे, जो जुगार माफिया आहे, त्याची त्यांना क्यू येते, दया आली आणि ते त्यांच्या विरोधात आम्हाला बोलायला सुरुवात केली। त्यांनी माझ्यावर जो हल्ला केला त्याचं नाव मला असं कळून आलं, कारण त्याला तिथं पोलीस स्टेशनमध्ये आणलेलं होतं, मी जायच्या पहिल्याच पूर्वी त्याला तिथं तो येऊन बसलेला होता। त्याचं नाव नितेश वाडकर आहे, तो ठाण्याचा रहिवासी आहे आणि तो ठाण्यामध्ये पण काहीतरी असं अनलिगल ॲक्टिव्हिटीज त्याच्या करत होता। तो आता इकडे ठाण्यामध्ये कमिशनर साहेब कडक बसल्यामुळे तो आता क्लब साधारणतः वाशीमध्ये आता तो चालवतोय, गेल्या 3 ते 4 महिन्यापासून तो क्लब चालवतोय। संबंधित गुन्ह्यांची दखल घेण्याकरिता
निर्भीड पत्रकार करणाऱ्या पत्रकारांना पोलिसांकडून सहाय्य मिळत नसल्याचे त्यांनी या पत्रकार परिषदेत म्हटले. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी असं माझ्याकडून लिहून घेतलं की तुमची आम्ही कारवाई करणार वरिष्ठ न्यायालयानंतर. मी बारंवार त्यांना डी सी पी साहेबांना भेटायची विनंती केली, त्यांनी मला डी सी पी साहेबांना पण भेटू दिली नेत्या साहेबांनी. असं याच्यामध्ये असं आढळून आलं की बा पोलिसात कुठेतरी कमतरता आम्हाला भासली की आम्हाला फुल सपोर्टमध्ये पोलिसात आलेली नव्हती. माझ्यावर हमला 1 तारखेला झाला. 2 तारखेला मी गृहमंत्री साहेबांना लेटर दिलं, मुख्यमंत्री साहेबांना लेटर दिलं, लेखी दिलं. त्याच्यानंतर मी महासंचालकांना मी लेटर दिलं, जो डी जी पी आहेत आपले महाराष्ट्राचे, त्यांच्यामध्ये माझा 1 दिवस गेला. आणि परत आज मी सकाळी जाऊन सी पी साहेबांना, डी जी पी साहेबांना, सहाय्यक आयुक्त ए सी पी साहेबांना, त्याच्या डिव्हिजनच्या सगळ्या साहेबांना मी तिथे लेटर लेखी देऊन आलेलो आहे. आणि डी सी पी साहेबांचं, पानसरे साहेबांचं माझ्याशी त्यांच्या रेडरचं बोलणं झालं होतं. आणि मी त्यांना बोललो माझ्यावर असं असं अन्याय झालेला आहे, ते बोलले मला तुम्ही या इकडे. आपल्यावर झालेल्या मारहाणी विरोधात एपीएमसी पोलीस स्टेशन अंतर्गत कारवाई नोंदवून न घेतल्यास ॲडव्होकेट सतीश अंजनाळकर पोलीस व प्रशासनाकडे कायद्यानुसार कारवाई सुरू करणार असल्याचे सेवालक्ष टाइम्सचे संपादक विलास आढे यांनी म्हटले आहे. घडतोय आताचा जो प्रकार घडतोय हा अतिशय वेगळ्या पद्धतीने घडतो. हा कट रचून रचून काहीतरी कामं करण्यात येत आहेत लोकांना, आणि एखाद्या निर्भीड पत्रकारांना पत्रकारिता करण्यासाठी अनेक विषयामध्ये गुंतून ठेवून त्यांच्यावर काहीतरी खोटे आरोप करून मग आपल्या विषयाशी विषयाअंतर्गत दुसरं काहीतरी भाग काढायचा, असा पोलिसाचा कट आहे. आता ह्याच्यापुढे जे आमचे वकील साहेब आहे त्यांच्यापुढे मी ही सर्व माहिती त्यांना मी दिलेली आहे. त्या संदर्भात त्यांची थोडीफार त्यांची स्टडी झालेली आहे. त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये ते जातील किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना पण भेटतील, आणि जरा त्यांनी कारवाई करायला ते जरा राजी झाले म्हणजे जो माझा मारहाणीचा दावा आहे, जो माझ्यावर मारहाण झाल्याचा दावा आहे, जो मला जीवी मारण्याची धमकी दिली त्याचा दावा आहे, या सर्व कलमांतर्गत जरा त्यांनी जरा गुन्हा तिथे पोलीस स्टेशनमध्ये, स्थायिक पोलीस स्टेशनमध्ये, एपीएमसी मार्केट पोलीस स्टेशन वाशीमध्ये जरा त्यांनी गुन्हा दाखल करून घेतला तर आम्ही त्याच्यानं सहमत आहे. त्यांना आमच्यावर गुन्हा दाखल करायचा आहे, पोलिसांना आमच्यावर गुन्हा दाखल करायचा आहे. तर ते बोलतात तुम्ही बी करू नका, ते नाही करा. तर ते आता साहेब आपल्या रीत पद्धतीनं त्यांच्या लॉ जस्टिस प्रमाणे ते त्याच्यावर ह्याच्यावर गुन्हा करतील. एपीएमसी पोलीस अंतर्गत कारवाई नोंद करून घेतली तर सामंजस्याने प्रश्न सुटेल, परंतु पोलीस कारवाईची नोंदच करून घेणार नसतील तर या संबंधित कलम अंतर्गत ही कारवाई होणार असल्याचे विलास आडे यांचे वकील ॲडव्होकेट सतीश यांनी म्हटलं आहे. त्यांच्या डोक्याला मार लागलेला आहे, व्हायटल पार्ट आहे तो, आणि व्हायटल पार्टवरती मारहाण झाली किंवा व्हायटल पार्टवरती जर इजा झाली तर 307 अन्वये गुन्हा दाखल करावा लागतो. तर 307 अन्वये गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत. जर तो वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आणि गृहमंत्रालयाकडून संबंधित गुन्हेगार आणि अधिकाऱ्यांवरती जे त्यांना साथ देत आहे त्यांच्यावरती जर योग्य ती कारवाई नाही झाली तर आम्ही प्रायव्हेट कंप्लेंट फाईल करू किंवा उच्च न्यायालयात क्रीट फाईल करू, आणि दोन्ही पद्धतीने आमच्या योग्य वाटेच्या पद्धतीने आम्ही निश्चितपणे त्यांच्यावरती कारवाई करण्याचे. कॅमेरामन सौरभ जाधव, स्नेहा पारकर, जनदेश वृत्तवाहिनीकरिता.